नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नाशिक फिन चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चिलापी मासे पकडण्यासाठी आलो आहोत. तर बघूया लोकेशन, हे लोकेशन आहे. लोकेशनवरती खेळणार आहोत. तर आपला बांबू रॉड आणि फिशिंग लाईन PCMM आहे. मित्रांनो, आपण रॉड बांधलेला आहे, बघू शकता आणि गळ बघू शकता. तर मित्रांनो, आपण ग्राउंड चढाई केली आहे. मक्क्याचा भरडा आणि आपण थोडे मऊ आणले होते. तर मऊ दोन दिवस रमले होते, ते टाकले आहेत. तर बघूया काय रिझल्ट मिळतोय. आणि आता आपण झिंगी बेट म्हणून आपण झिंगी वापरणार आहोत. तर आपला हा गळ आहे 3 नंबर. आणि आता आपण झिंगी लावणार आहोत. बघू शकता झिंगी कशा प्रकारे लावायची. तर आपण दोन झिंगी लावणार आहोत गळाला. तर मित्रांनो, पहिली झिंगी पोहताना तोंडाकडून वरती घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी झिंगी पोहायची आहे. ज्यावेळेस मित्रांनो जास्त मासे लागतात, त्यावेळेस एक झिंगी लावली तरी मासे हुकअप होतात. मात्र आता काय आलं मित्रांनो की मासे कमी हुकअप होतात, टायमाने म्हणजे 15-20 मिनिटांनी, 1 तासाने असा मासा लागतोय. तर आपण डबल झिंगी लावा, बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे. आणि थोडीशी 4 बोटावरती आपण शिसं लावलेलं आहे, छोटंसं वेट म्हणून. तर मित्रांनो, हे लोकेशन आहे, लोकेशनवरती खेळणार आहोत. तर बघूया काय मिळतं. जर मिळले मासे तर आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकाल. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कमेंटसुद्धा होती का झिंगी कशी पकडायची. तर झिंगी मित्रांनो आपण मच्छरदांच्या शाईने झोळतोय. कारण मित्रांनो, झोळताना व्हिडिओ घेता येत नाही मित्रांनो, कारण की आम्ही दोघं जण असतो आणि झोळताना कॅमेरा सेटअप तयार करायचा, म्हणजे झिंगी एकच ठिकाणी मित्रांनो येत, खूप फिरावं लागतं आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पहिली काय झालेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये. 2 मिनिट झाले, खूपसूरत नग.
मित्रांनो साईज बघू शकता, जम्बो साईज।